राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या रायगड केंद्राच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाली असून या ठिकाणी स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर अजिंक्य ननावरे यांनी शनिवारी भेट देत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला 1,00,000 रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून यंदाच्या जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशे यांना गौरविण्यात येणार आहे. त्यानुसार या स्पर्धेच्या रायगड केंद्राची प्राथमिक फेरी 24 ते 27 नोव्हेंबरला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील CKT महाविद्यालयात सुरुवात झाली आहे. या ठिकाणी या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर अजिंक्य ननावरे यांनी भेट देऊन स्पर्धकांशी संवाद साधून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, गणेश जगताप यांच्यासह स्पर्धक उपस्थित होते. खूप जास्त आनंद झाला की मी आज परत CKT कॉलेजमध्ये रिहर्सल हॉलमध्ये स्टेजवरती माझ्या कॉलेजच्या सगळ्या टीम बरोबर बसलोय, जी आत्ताची टीम आहे. आमच्या वेळी लेवल्स नव्हत्या, छान लेवल्स आता त्यामुळे सगळे छान स्टेपमध्ये बसले आणि खूपच जास्त चांगला एक नॉस्टॅल्जिया झाला मला आल्याला. मी गणेशला म्हणालो पण की स्मेल, एकंदरीत वातावरण सगळं असं वाटायला लागलं की आता मी जाऊन रिहर्सल सुरू करायचे. मला इतका नॉस्टॅल्जिया झाला आणि खूप छान वाटतंय आणि बरं वाटतंय की कॉलेज एक अशी ॲक्टिव्हिटी करत आहे. एकंदरीतच रामशेठ ठाकूर सामाजिक विकास प्रतिष्ठान आणि CKT कॉलेज हे पहिल्यापासूनच या सगळ्यामध्ये खूप चांगला सपोर्ट करतात आणि त्या सपोर्टचं एक प्रोडक्ट म्हणजे मी आहे आणि आजपर्यंत ते तसंच चालू आहे. ती परंपरा कॉलेजमध्ये जी माझ्या मागे दिसते ते बघून मला खूप छान वाटतं. मी आत्तापर्यंत जे काही काम केलं आहे किंवा आज मी या क्षेत्रात उभं राहू शकलो यामध्ये CKT कॉलेज, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास प्रतिष्ठान अर्थातच प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर आणि परेश ठाकूर या सगळ्यांचे खूप आभार मानतो मी. यांचं मी खूप ऋणी आहे कारण की त्यांनी मला माझ्या आयुष्यातल्या योग्य टप्प्यावर हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला. माझ्या कॉलेजचं स्टेज आणि किंवा अटल करंडक ही स्पर्धा त्यावेळी मल्हार करंडक होती आणि या प्लॅटफॉर्म मला हा प्लॅटफॉर्म मला त्यावेळी योग्य वेळी मिळाल्यामुळे मी आज या क्षेत्रात या ठिकाणी पोहोचू शकतो. सो मी खरंच खूप मनापासून आभारी आहे सगळ्यांचं.